वर्षेत ग्रामपंचायत पैकी कसोली पाडा विकासापासून वंचितच। त्र्यंबकेश्वर तालुक्यात नुकत्याच चर्चेत असलेल्या खर्चेत ग्रामपंचायत माननीय श्री आदित्य ठाकरे मंत्री यांनी शेंद्री पाडा या पाड्याला विकास कामांचा आढावा घेतला। वस्तीतील लोकांना व मुलांना तात्काळ पूल शासन स्तरावरून मंजूर करून दिला। मात्र याच ग्रामपंचायतला जोडलेला एक कसोली पाडा अजून विकासापासून वंचितच आहे। या गावात पाणी आणण्यासाठी कोसो मेल चालत जावं लागतं, मात्र पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणी प्यावे लागते। गावात पाईपलाईन आहे, मात्र नळ कुठेच दिसत नाही। गावात 3 महिन्यापासून सरपंच आला नाही आणि ग्रामसेवक तर येतच नाही। अशी व्यथा मांडत साहेब आम्हाला पण विकास पाहू द्या। सकाराम पवार, भाऊराव कडू, राजू बोरसे, कांतीलाल गावित यांनी व्यक्त केली। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी अशोक तांदळे, पेठ।